आज गणेश चतुर्थी बाप्पाचं आगमन झालेलं आहे संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये विशेषतः आणि संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय लोक आहेत सर्वच मोठ्या प्रमाणावर आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एकत्र येतात. गणपती बाप्पाची स्थापना ही रीतसर होते. त्याच परंपरेप्रमाणे माझ्याही घरामध्ये गेल्या 50 वर्षापासून माझे वडील शंकरराव चव्हाण, माझी आई कुसुमताई या दोघांची परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे. मी, माझी पत्नी, आम्ही दोघे मिळून गणपतीचं या ठिकाणी स्थापना करतो, पूजा अर्चा करतो आणि आम्हा सर्वांसाठी मोठा हा सण आहे. गणपती बाप्पाचं आगमन हे आम्हा सर्वांसाठी अतिशय सुखद अशी बाब आहे, अतिशय आनंददायी अशी बाब आहे. आणि गणपतीच्या येण्यामुळे आमची सर्वांची हीच मागणी असते गणपती गणरायाकडे की सर्वांची, मग कुटुंबाची सर्वांची दुःख दूर व्हावी. जी काय असतील, ती कठिनाई जी असतील, विघ्न जी असतील घरावरची, ती सगळी दूर व्हावी आणि सुखात समाधानाने समृद्धीने आगामी काळामध्ये जगण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद, गणपती बाप्पाचा आशीर्वाद नेहमी राहावा. आणि केवळ आमचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, जगाचा, माझ्या मतदारसंघातील माझ्या मानणाऱ्या सर्व माझ्या मतदारांचा, माझ्या जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील लोकांचे विघ्न दूर हो, अडचणी दूर होत आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख, आनंद आणि समृद्धी सर्वांच्या मना जशीबाला ईश्वराच्या कृपाने, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने प्राप्त हो, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना नेहमीच राहते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.